गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। बेळगावच्या दक्षिण भागातील वडगाव मधील विष्णुगले धामणे रोड येथे गेल्या 15 दिवसापासून गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबद्दल संबंधितांना कळून देखील कोणीही दाद घेत नसल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। हे पाणी जो आहे बहुत तकलीफ आहे, 1 महिने से ज्यादा ऐसा गंदा पाणी आ रहा है और पहिले दिन का जो आता है वो तो एकदम इससे भी ज्यादा गंदा रहता है। ये दुसरे दिन का पाणी आहे, ये भी वैसा ही है, सेम गंदा ही आता है और वो थोड़ा ड्रेनेज का स्मेल आता है उसके अंदर। ये महिना के तकरीबन 20-25 दिन से ज्यादा हो रहा है। मग काय सांगितलं मी, काय कोण लक्ष दिना, किडे आले, घाण आले, फार त्रास व्हायला मला पाण्यात। पाणी भी 1 महिने से भी ज्यादा हुआ गंदा आने लग। पाणी छोड़ते से वाले हमको बोले थे वो क्या इनपे कुछ ये चीज नहीं लिए उन्होंने दिमाग में, इसलिए बच्चे बहुत ही बीमार पड़ रहे। इधर के पूरी लाइन ही पूरे गढूळ पाण्यातून किडेही येत आहेत। हे पाणी प्यायल्यामुळे मुले आजारी पडत आहेत। या भागातील नळांना सोडण्यात येणारे पाणी वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली। आम्ही तर सगळे आजारी आहोत बघा, एका बाजून 1 महिना झालं पाणी भरलो नाही आम्ही, सगळं किडेच व्हायले त्याच्या पाण्यामध्ये। बट पाणी बंदच आहे आमचं, ते नळाचं पाणी भरलोच नाही आम्ही, विहिरीचंच प्यायलो सगळे। त्या पाण्यामध्ये गढूळपणा आहे, किडे यायले, ते पाणी कसं प्यावं? आणि असं जर का पाणी पिलं तर लहान मुलांना राहू दे किंवा वयोवृद्ध सर्वांना सुद्धा ह्याचा परिणाम वाईट होणार आहे, धोकादायक आहे। त्यासाठी इथं प्रशासनाने येऊन जरा ताबडतोब काळजी घ्यावी व आमच्यावरती उपकार करावेत। तसेच ओमकार नगर भागात हेस्कॉम कडून भूमिगत विद्युत केबल घालताना ड्रेनेज पाईप फुटला होता, त्याची तात्पुरती दुरुस्ती करून चर बुजवण्यात आला होता। आता हे सांडपाणी त्या बुजलेल्या चरातून वर येऊन रस्त्यावर वाहत आहे, यामुळे सर्वत्र चिखल होऊन दुर्गंधी पसरली आहे। काही दिवसापूर्वी आमच्या घराच्या समोर अंडर केबलचं काम केलं गेलं आणि रस्ता खोदला गेला आणि तात्पुरतं कच्चं काम करून जे गेलेत लोक, त्याच्यामुळे एका पावसातच रोड धुवून गेलाय। त्याच्यामुळं आमच्या घराच्या समोरचे किंवा आसपासच्या आमच्या सगळ्यांच्या पाण्याचे नळ फुटलेत, शिवाय ड्रेनेज पण फुटलेला आहे। आता आमच्या घरासमोर सुद्धा इतका मोठा खड्डा पडलेला आहे की दररोज एक दोन ऍक्सिडेंट होतातच। आम्ही किती वर्ष वाट बघणार ह्या रस्त्याची? एक तर इतकं मोठं आंदोलन करून आम्ही हा रस्ता पक्का बनवून घेतला, त्यातून हे सरकारचे काही ना काहीतरी कामं निघून रस्ता खोदकाम करतात आणि त्यातून हा आजचा अर्धा कच्चा रस्ता करून गेलेले आहेत। त्याच्यामुळं आम्हा सर्व लोकांना इथं त्रास होतो आहे। पाण्याच्या पाईप फुटल्यामुळं पाण्याचा आम्हाला वापर करता येईना झाला आहे आणि जे पाणी प्यायचं थोडंफार येईल त्याच्यामध्ये पण ड्रेनेज फुटल्यामुळे ड्रेनेजचं पाणी मिश्रित यायला लागलेलं आहे। तर महिना झालं पाणी प्यायला सुद्धा मिळेना, व पाईप फुटून गेले, ते केबलवाले जे वायर घालून गेले की नाही, त्याच्यानंतर 2-3 वेळा आम्ही रिपेरी करून गेलो, त्यांना फोन केलं तरी सुद्धा ते यायला तयार नाहीत। या भागातील समस्यांकडे लक्ष देऊन ते तातडीने सोडविणे आवश्यक बनले आहे। आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर। आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।